धन्य देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी. असं हे बोलून मी काहीतरी माझ्या पोटी एक मुलगी आहे त्या मुलीचा आणि माझा हे करते. आज माझे मिस्टर जाऊन 10 वर्षे झाली कंप्लीट. जरी सुरू झाली रेल्वे जरी सुरू झाली तरी ह्या अशा महामारीमध्ये धंद्याला थोडी पब्लिक चान्स हे करणार आहे. एक तर पहिलंच 1 मीटरचं अंतर ठेवावं लागतंय आणि आम्हाला तर स्पर्श ज्ञान केल्याशिवाय हेच नाही पर्यायच नाही. मी दोन्ही करते म्हणजे भीक पण मागते कटलरीचं पण धंदा करते. आता एकदम बिकट परिस्थिती झाली. ह्याच्या आधी चांगला धंदा वगैरे होत होता पोटपाणी भरत होतं. 2 मुलं आहेत मला लहान लहान मुलं आहेत. 1 7 वर्षाचा मुलगा आहे 1 9 वर्षाची मुलगी. हा ते म्हणजे मागायला लागले खाऊ वगैरे खाय प्यायला असं मागायला लागले. त्यांना मी सांगितलं की मुलांना आता हा आजार आलेला आहे कुठे जाता येत नाही धंद्या पाण्याला लहान आहेत ना तरी पण त्यांना काही समजत नाही. लॉकडाऊन अजून याच्या पुढे पण वाढवू शकतात. कुठे आम्हाला राशन भेटत होतं ते पण आमचं बंद आहे. हा त्याच्यामुळे आम्ही कुठे फिरू शकत नाही येऊ शकत नाही जाऊ शकत नाही. मग घरात बसल्यावर कोण देणार आहे काम आहे. मी माझ्या पोटापाण्याचं कमी करून मी पहिलं भाडं देत होती घर चालवायचं सोडून. पहिलं भाडं देत होती तर आता 3 महिने आहे भाड्यानं. तर उद्या ते मागायला येऊ शकतात. मग मी 9900 रुपये कुठून देणार ताबडतोब त्यांना एवढं. सरकार काय नाही आम्हाला समजून घेत. सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही हे पॅकेज पाठवतात तेच पॅकेज पाठवतात पण ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही ना. संजय गांधी पण येते 3-3, 4-4 महिन्यानंतर. कधीची आली जानेवारीची आता आली फेब्रुवारीमध्ये आली कधीची आली डिसेंबरची आली. तोपर्यंत आम्ही 3-4 महिने खायचं काय राहायचं काय. घरभाडा आहे दवादारू आहे अन्नपाणी आहे. हां असे समाजसेवी जे काय आहेत ते आम्हाला रेशन पाणी देऊन गेलं पण रेशन पाणी तरी नुसतं पुरणार आहे का. दूध आहे भाजी आहे दवा मला तर औषध हवंच असतं रोज. मग त्यासाठी मी कुठं कोणाकडे जाऊ कोण देणार आहे. सगळेच आमच्यासारखे जे अपंग आहेत एकमेकांना मदत करू शकत नाही. डोळ्यावाले दुसरे म्हणजे नॉर्मल लोक जे आहेत ते आम्हाला काय मदत करणार. त्यांना नेहमी असं वाटतं अपंगांना खूप मिळतं अपंगांना काय मिळतं कुठे मिळतं आणि किती आहे अपंगांकडे. आम्ही का बँक बॅलन्स म्हणून ठेवलं. आमच्याकडे बंगला गाडी आहेत का असं असं तर मग आम्ही असं राहिलो असतं का अपंग म्हणून मिळवलं असतं का. आम्ही पण सदन म्हणून राहिलो असतो. तुम्ही 10 लोकांना करणार आणि 50 लोकांची नावं सांगणार त्याला काय अर्थ आहे का. लॉकडाऊनमध्ये खूपच असे झालेले आहेत की त्यांना कोणाच्याच काही आसरा नाही सहारा नाही. त्यासाठी सरकारने काही करावं राज्य सरकार असू दे केंद्र सरकार असू दे. सरकार योजना जाहीर करतात हे बरोबर आहे पण सरकार फक्त सामान्य लोकांसाठी जाहीर करतात. अपंगांचा त्याच्यात एकही कुठल्याही गोष्टीचा उल्लेख नसतो की अपंगांना आम्ही लघुउद्योगासाठी अमुक पॅकेज देऊ घर खर्चासाठी अमुक पॅकेज देऊ हे कुठलाही उल्लेख अपंगांचा केला जात नाही. त्याच्यात ही परिस्थिती 2005 आली होती एकदा त्याच्यानंतर म्हणजे आज आली आणि दोन्ही वेळेला मी गव्हर्नमेंट बघितलं. दोन्ही वेळेला काय होतं दोन्ही गव्हर्नमेंट आमच्यापेक्षा गव्हर्नमेंट दृष्टीहीन आहे. त्यांना माझी एवढीची विनंती आहे डॉक्टरांना गव्हर्नमेंटला दृष्टी द्यावी मग त्यांना दिसेल. वांगणी या गावात जवळपास 250 अंध व्यक्तींची घरं आहेत. त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह हा रेल्वेवरील भीक मागून असेल अथवा कटलरी विकून असेल याच्यावरच चालतो. पण मात्र मागील जेव्हापासून लॉकडाऊन लागलेलं आहे तेव्हापासून लोकल सेवा बंद आहे त्याच्यामुळे यांचं जीवनमानही ठप्प झालेलं आहे. अगोदरच आयुष्यात अंधार असताना आता या लॉकडाऊनमुळे अख्ख्या जीवनातही त्यांचा अंधार झालेला आहे. राहुल रणसुभे, BBC मराठी.